शिनापोरा हत्याकांड प्रकरणाचे नवनवे कंगोरे पुढे येण्याची शक्यता आहे. आज सकाळी पीटर मुखर्जीचा मुलगा आणि मृत शिनाचा प्रियकर राहुल मुखर्जी खार पोलीस स्थानकात दाखल झालाय. काल संध्याकाळी राहुल मुखर्जीची चौकशी करण्यात आली. आज पुन्हा एकदा राहुलची चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश मारिया स्वतः खारमध्ये पोहोचलेत. तिकडे गुवाहाटीत शिनाचा भाऊ मिखाईनं त्याच्या आजी आजोबांना मीडियात माहिती देण्यास मज्जाव केला. इंद्राणी मुखर्जीनं शिनाचा खून का केला याचं खरं कारण माहीत असल्याचा दावा मिखाईलनं केलाय, पण ते कारण मी योग्य वेळी पोलिसांना सांगेन असं मिखाईलनं म्हटलंय. मैं ग्रैंडपेरेंट्स को छोड़ के अभी नहीं जा सकता. अगर जाता हो तो गवर्नमेंट या पुलिस वाले दो फुल टाइम नर्स देना पड़ेगा और मैं अकेले नहीं जाऊंगा, मेरे दोस्त लोग साथ में जाएंगे. अच्छा, क्योंकि मेरा भी उन लोग बहुत हाई प्रोफाइल लोग हैं. आई डोंट वांट टू रिस्क दैट. आप यही चाहते हैं कि इधर ही हो, क्योंकि पुलिस आके जो भी बात करे घर पे करे कोई बात करे. हाँ आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत. अजित, आज या संदर्भात आणखीन काही खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान शिनाचा प्रियकर राहुल मुखर्जी याची कसून चौकशी सुरू आहे. शिनाच्या भावाची, शिनाच्या प्रियकराची पुन्हा चौकशी या निमित्तानं सुरू झालेली आहे आणि खार पोलीस स्टेशनमध्ये ही सगळ्या वेगवान घडामोडी घडत आहेत. दरम्यान आज नेमके कोणते खुलासे समोर येत आहेत, या संदर्भातले नेमके आणखीन साथीदार कोण होते, या सगळ्यांबद्दल आणखीन काही खुलासे येण्याची शक्यता आहे. राहुल मुखर्जीची खारमध्ये कसून चौकशी सुरू आहे. आपण पाहतोय कालपासून या घटनेनं पूर्णपणे दरवेळेला नवनवे वळण घेतलेलं आहे. आज सकाळी पीटर मुखर्जीचा मुलगा आणि मृत शिनाचा प्रियकर राहुल मुखर्जी खार पोलीस स्थानकात दाखल झालेत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत. अजित, काल काय सांगाल, राहुल मुखर्जी याची आज कसून चौकशी केली जाते आहे, आणखीन काही नवे खुलासे समोर येतील, काय सांगाल? ऋषी, या संपूर्ण प्रकरणामध्ये आता खूप वेगवेगळ्या आणि वेगवान घडामोडी घडत आहेत. कारण का राहुल मुखर्जी हा कालपर्यंत अमेरिकेत होता असं सांगितलं जात होतं आणि आज तो खार पोलिसमध्ये आलेला आहे. मुळात या सगळ्या घडामोडी वेगवान का घडतात याबाबत मुंबई पोलीस देखील चक्रावून गेलेले आहेत. मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांनी राहुल मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांना चौकशीकरता बोलवलं होतं. पीटर मुखर्जी आज हजर राहणार होते चौकशीकरतानी, पण राहुल मुखर्जी हा त्या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे मुळात या संपूर्ण प्रकरणामध्ये शिना वोराच्या हत्येमागचं कारण काय आहे हे राहुल मुखर्जीला कदाचित माहीत असावं असं पोलिसांचा अंदाज आहे. कारण का शिना वोराचे सर्वात जवळचे संबंध राहुल मुखर्जीशी होते आणि राहुल मुखर्जी आणि शिना वोरा यांच्या प्रेमसंबंधांमुळे ही हत्या करण्यात आलेली आहे अशी पोलिसांनी थेरी समोर आणलेली आहे. पण मुळात राहुल मुखर्जी नेमका काय जबाब देतो, की नेमकं शिनाच्या हत्येमागे काय कारण होतं, किंवा त्याने अशा काही गोष्टी त्याला सांगितल्या होत्या का की ज्यामुळे शिना वोरा हत्याकांड प्रकरणामध्ये एक नवीन खुलासा होईल किंवा पोलिसांना एक वेगळी दिशा मिळेल आणि त्या दिशेमुळे संपूर्ण प्रकरण नेमकं कोणत्या कारणामुळे शिना वोराची हत्या झाली ते स्पष्ट होईल. त्यामुळे राहुल मुखर्जी जो आहे त्याचा जबाब आज खूप महत्वाचा मानला असं. नक्कीच, तुर्तास धन्यवाद अजित या सगळ्या महत्वाच्या बातमीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.